शनिवारी सकाळी 6:30 सुमारास एकाच कुटुंबामधील तिघांची हत्या झाल्यामुळे शिर्डी हादरली आहे. याशिवाय एकाच कुटुंबामधील 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावरती संस्थान रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. निमगाव शिवारामध्ये मंगेश कातोरे यांच्या वस्तीवरती राहणाऱ्या ठाकूर कुटुंबियांची हत्या झाली आहे. ठाकूर यांच्या शेजारी राहणाऱ्या अर्जुन पन्हाळे यांनी किरकोळ वादामधनं या हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सकाळी 6:30 सुमारास अर्जुन पन्हाळे यांनी कोयत्यानं ठाकूर दाम्पत्याचे गळे कापले. तसेच शाळेत जाण्याची तयारी करत असलेल्या त्यांच्या 16 वर्षाच्या मुलीची देखील कोयत्यानं हत्या केली आहे. पन्हाळे यांच्या हल्ल्यामध्ये राजेंद्र ठाकूर आणि ताऊ ठाकूर हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी साईबाबा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. या कुटुंबामधील 1 6 वर्षाची मुलगी वाचली आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. हत्येनंतर आरोपी शेजारीच राहत असलेल्या खोलीमध्ये जाऊन बसला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेमुळे शिर्डी पूर्ण हादरून गेली आहे. कुणाल जमदाडे, सी 24 तास, शिर्डी.